दिग्रस तालुक्यामध्ये मागील एका वर्षापासून दोन चाकी गाडी चोरून नेण्याचे प्रमाण फार मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे. अशीच एक घटना काल दिनांक 1 ऑगस्ट रोजी पंचायत समिती दिग्रस येथील कर्तव्यावर कार्यरत असणारे कृषी अधिकारी श्री राहुल डाखोरे यांच्यासोबत घडली. गाड्या चोरीमुळे दिग्रस शहरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कृषी अधिकारी श्री राहुल डाखोरे हे तहसील कार्यालयामध्ये तालुका कृषी अधिकारी श्री राजपूत साहेब यांच्याशी चर्चा करण्याकरिता 4:30 वाजता आपल्या दोन चाकी पॅशन प्रो गाडीने आले होते. परंतु ऑफिस काम झाल्यानंतर तहसीलच्या परिसरामध्ये आपली गाडी शोधूनही दिसत नसल्यामुळे तहसील परिसरामध्ये आरडाओरड झाली. गाडी चोरी गेल्यामुळे कृषी अधिकारी हे नाराज झाले होते. या अगोदर सुद्धा दिग्रस तहसीलमध्ये कर्तव्यावर वावरणारे मंडळ अधिकारी श्री रवी काळे यांची सुद्धा 1 ते 1.5 महिना अगोदर पॅशन प्रो गाडी चोरीला गेली होती. त्यानंतर उप अधीक्षक भूमी अभिलेख येथे कार्यरत असणारे श्री लवाटे यांची सुद्धा पॅशन प्रो गाडी चोरी गेली होती. तसेच दिग्रस शहरामध्ये गाडी चोरी, मोबाईल चोरी अथवा इतर चोरी करणाऱ्या चोरांवर आळा घालण्यासाठी प्रत्येक शासकीय, निमशासकीय कार्यालयांमध्ये CCTV कॅमेरा आवश्यक असताना सुद्धा दिग्रस तहसील कार्यालयामध्ये, दुय्यम निबंधक कार्यालयांमध्ये व पंचायत समिती दिग्रसच्या कार्यालयांमध्ये CCTV कॅमेरा आजपर्यंत बसवण्यात आला नाही. प्रशासनाने करोडो रुपये खर्च करून इमारती उभारण्यात आल्या आहेत, परंतु जनकल्याण हितार्थ शासकीय कार्यालयांमध्ये CCTV कॅमेरा अत्यावश्यक असताना सुद्धा दिग्रस तहसील कार्यालयामध्ये व इतर शासकीय कार्यालयांमध्ये आज तगायत बसवण्यात न आल्यामुळे अनेक नागरिकांचे व अधिकारी कर्मचारी यांचे गाडी चोरी झाल्यामुळे आर्थिक हानी झाली आहे. यापासून प्रशासन काही शीख घेऊन कार्यालयांमध्ये CCTV कॅमेरा बसवणार का, कार्यालयांमध्ये CCTV कॅमेरा न बसवण्यामागचा प्रशासनाचा नेमका हेतू काय हे सांगणे आता कठीण झाले आहे. चोरांवर अंकुश बसवण्यासाठी CCTV कॅमेरा आवश्यक झालाय. पोलीस प्रशासनाची वचक नसल्यामुळे चोर निरडावले आहेत. चोरट्यांवर कार्यवाही होत नसल्यामुळे दिवसेंदिवस त्यांचे मनोबलसुद्धा अधिक वाढले आहे. तसेच यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रस तालुका हा चोरट्यांचा केंद्रबिंदू मानला जातो. चोरी करण्याचे प्रशिक्षणसुद्धा या शहरातच दिल्या जात असल्याने फार मोठे जाळे नेटवर्क मार्केटिंग गाड्या चोरीच्या माध्यमातून सर्वांना दिसून येत आहे. पोलीस चोर खेळामध्ये दिग्रस शहरामध्ये चोरटे अव्वलस्थानी असल्याचे नागरिकांमध्ये चर्चा व्यक्त होते आहे. VKB न्यूजसाठी यवतमाळ येथून अजित महेंद्रे यांची रिपोर्ट. अधिकारी पंचायत समिती इथं कार्यरत आहे. तहसील कार्यालयात मी 5 वाजता तालुका कृषी अधिकारी कार्यालयात श्री राजपूत साहेब यांच्यासोबत काही विषयांवर चर्चा करायला आलो असता तहसील कार्यालयात मी माझी पॅशन प्रो MH 29 U 43 99 ही गाडी ठेवली असता काम झाल्यावर मी परत आलो असता माझी गाडी इथे नाही आढळली. बाय. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश. पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है. सुरुचि मसाले. खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि.